बातमीकडे रेकॉर्डवरील आरोपी रवी खोत यांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय एका वर्षामागे कासेगावच्या पुढे निर्ले येथे दत्तभवन हॉटेल जवळ रोडवरील रॉबरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे त्यांच्याकडून सत्तेचाळीस हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय रेकॉर्डवरील आरोपी रवी महावीर खोत व्यवस्थे एकोणतीस राहणार अजिंक्य नगर मदीना कॉलनीजवळ इस्लामपूर संदीप शिवाजी कुंटे व्यवसाय एकवीस राहणार लोणार गल्ली इस्लामपूर तालुका वाळवा ऋतिक दिनकर महापुरे वर्ष एकोणतीस राहणार खांबेवाळा इस्लामपूर तालुका वाळवा आणि जयेश रवींद्र पवार वर्ष पंचवीस राहणार इंदिरा कॉलनी गल्ली नंबर तीन इस्लामपूर तालुका बाळवा अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी रात्री बाबासो विठ्ठल गवळी राहणार इस्लामपूर माळगल्ली तालुका बाळवा हे साताराहून कोल्हापूरकडे ट्रकमध्ये माल भरून जात होते ट्रकमध्ये बिघाड झाल्याने कासेगावच्या पुढे नेर्ले येथे दत्तभवन हॉटेलजवळ ट्रक रस्त्याच्या कडीला लावून ते गाडीमध्ये झोपले होते रात्री साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान अचानक चार जणांनी हल्ला करून गवळी आणि किन्नर या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली खुरप्याचा धाक दाखवून गवळी यांच्या खिशातील रोख रक्कम तेरा हजार जबरदस्तीने लुटण्यात आली याबाबत कासेगाव का पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले हे पथक गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची पद्धत जाणून घेऊन अशा प्रकारे गुन्हा करणारे रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करीत गुन्हा उघड आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नेर्ले दत्तभवन हॉटेलजवळ रोड रॉबरी ही रेकॉर्डवरील आरोपी रवी खोत आणि त्याचे साथीदार यांनी केली असून ते इस्लामपूर पेठणाका ब्रिजच्या खाली थांबले आहेत माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी छापा मारून रवी खोत संदीप कोंटे ऋतिक महापुरे आणि जयेश पवार यांना चौघांना ताब्यात घेतले रेकॉर्डवरील आरोपी रवी खोत याच्याकडे निर्ले दत्तभवन हॉटेलजवळ रोड रॉबरी या गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता तो रॉबरी मी व माझे साथीदार यांनी केले असल्याचे त्यांनी कबुली दिली त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील गुन्ह्यातील सात हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली स्पेन स्प्लेंडर मोटरसायकल किंमत रुपये चाळीस हजार आणि गुन्ह्यातील वापरलेले खुरपे किंमत रुपये चाळीस असा एकूण सत्तेचाळीस हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आहे पुढील तपासनामी मुद्देमालासहित या चौघांना कासेगाव का पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय रवी महावीर खोत हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी कवठेमंकाळ पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा एक गुन्हा इस्लामपूर पोलीस ठाणे येथे खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंतम खांडे खाडे प्रवीण शिंदे मारुती सावखे सुनील चौधरी संकेत कानडे गचिन गच्छित्र वर्डे गजान घरते कुबेर खोत सचिन धोत्रे जितू जाधव विरोबा नरडे शंकर पाटील निसार मुलाणी तसेच सायबर सायबर पोलीस ठाण्याकडील अतुल मोरे आणि कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली